वेंगुर्ली नवाबाग ब्रिज रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी सन 2012 मध्ये 14,41,000 रुपये खर्च झाले असा दावा बांधकाम विभाग करत असताना नवाबाग ग्रामस्थांनी या रस्त्याचे काम झालेच नाही, यात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप केला आहे. वेंगुर्ले नवाबाग बीच कडे जाणाऱ्या रस्त्याची पाणी बांधकाम विभागाने गुरुवारी केली. या पाणी दरम्यान येथील ग्रामस्थांनी अभियंता जमादार यांना धारेवर धरले. मानसेश्वर ते नवाबाग बीच या रस्त्याचे काम झालेच नसून इथे जुनाच रस्ता आहे, नवीन रस्ता झालाच नाही तर या रस्त्यावर फलक का नाही असा सवाल यावेळी केला. तर बांधकाम विभागाने यावेळी या रस्त्याचे काम झाले असल्याचा दावा केल्याने ग्रामस्थ आणि अभियंता यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. या रस्त्याचे काम झाले नसल्याचा आरोप करत या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप येथील ग्रामस्थ करत आहेत. तुम्ही त्याचं निष्कृष्ट काम करून घेतलंय, अधिकारी म्हणून तुम्ही त्यावेळी अधिकारी म्हणून होता ना, इंजिनियर म्हणून होता, म्हणून आमचा ग्रामस्थांचा आरोप आहे. मुळात तर झालेलाच नाहीये, आणि झालं असं तुमचं म्हणणं असेल ना तर तुम्ही योग्य काम करून घेतलेलं नाहीये, तुम्ही तुमच्या कामात भिरंगाई केलेली. मी तुम्हाला कशावरून बोललो, मी जे बिल लिहिलंय त्याच्यावरून बोललो मी तुम्हाला. पंकज केळुसकर, प्रकाश मोठे, जनार्दन कुबल, रामचंद्र आरुंदेकर, बाबूराव तांडेल, राजू कुबल आदी उपस्थित होते. बोर्डर फिरवले गेले, त्याच्यावर खडीकरण झालेलं आहे आणि त्यानंतर डांबरीकरणाचं झालेलं आहे. आता आमची हालत अशी आहे की इतर चालायला रस्ता तिथं पुण्यात तिथं रस्ता नाही आहे. या रस्त्याचं पूर्वी काम इथं जवळजवळ 400 मीटर जिल्हा परिषदेकडनं अवघ्या 4,10,000 मध्ये झालेलं, ते काम 2011 मार्च पूर्ण झालं असताना ते काम सुस्थितीत आहे. आणि 14,27,000 खर्च करून जे 680 काम हे दाखवत आहेत ते एकदम उखडलेलं आहे. वास्तविकरित्या जर 4,10,000 जर जिल्हा परिषदेने केलेला रस्ता जर इथं टिकत असेल आणि जर 14,27,000 रुपये यांनी ते खर्च केले म्हणून जे दाखवत आहेत तो रस्ता पूर्ण उखडून दिलेला आहे. मुळात तो रस्ता झालेलाच नाही आहे, झालेल्याचा आभास हे दाखवत आहेत की झालेला आहे आणि त्याचे पेपर इथं आम्हाला येऊन दाखवत आहेत. कारण कुठंतरी पैसे खर्च घातले पाहिजे म्हणून पेपर रंगवलेच पाहिजे, त्याप्रमाणे ते रंगवलेले पेपर आज आम्हाला ते दाखवत आहेत.